अडचणींना म्हणा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, सगळे प्रश्न आपोआप सुटतील. एकीकडे ढोंग करायचे, सोंग करायचे, काही झालं नसताना दवाखान्यात जाऊन बसायचं 137 कोटी रुपयाची नोटीस आल्यावर, आणि इकडे परत स्टेटमेंट द्यायला तयार व्हायचं, इकडे विमान मागवायचं मुख्यमंत्र्याकडून की माझी तब्येत फार खराब आहे. कसली तब्येत खराब आहे? कुठला अटॅक त्यांना आलेला आहे? आणि म्हणून नुसते नोटीस आल्यामुळे थोडीशी सहानुभूती मिळण्यासाठी कोर्टाकडे त्यांनी सगळे नाटक केलेलं आहे. काल गिरीश भाऊंनी माझ्या आजाराविषयी एक स्टेटमेंट केलं. मला वाटतं गिरीश भाऊंची 60 बुद्धी नाठी झालेली आहे. 60 वर्षात वय आता होत आलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांना काही सुचत नाही असं वाटतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी गायनिक विभागाकडे जरा जास्त लक्ष दिलं, त्यांचं हृदयरोगाकडे कमी लक्ष होतं. त्यांना जर खात्री करायची असेल तर त्यांनी माझे सारे कागदपत्र तपासावे, त्यामध्ये कार्डियाटिक अरेस्ट हा काय प्रकार असतो तोही पाहून घ्यावा. माझे हृदय माझं बंद पडलं होतं, हे बंद पडलेलं हृदय परत सुरू करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले आणि एखाद्या 70-80 लाखांमधून एखादा माणूस परत येत असतो, त्यातला मी एक चमत्कार घडल्यामुळे परत आलो. अनेकांचा आशीर्वाद माझा आहे, मुक्ताबाईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, पण गिरीशबाबांना हे कसं सांगावं? आणि त्या कारणासाठी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला गिरीशबाबांनी जे चाळे केले त्यामुळे त्यांचे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटवर हकालपट्टी झाली. गिरीशबाबांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी त्यांनी माझ्या सर्व कागदपत्रांची खात्री करावी, माझा आधार खरा आहे का खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावं. जर त्यांना असं वाटलं की माझा आधार खोटा आहे, मी चुकीनं केलं आहे, सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केलेला आहे, तर गिरीशबाबांनी मला या ठिकाणी भर चौकामध्ये जोडे मारावेत. नाही तर खरे मर्द असाल गिरीशभाऊ किंवा मर्दाचे औलाद असाल तर हे सगळं पाहिल्यानंतर मी तुम्हाला भर चौकामध्ये जोडे मारायला तयार आहे. मला वाटतं गिरीशभाऊ माझं हे आव्हान स्वीकारतील आणि जोडे खायला तयार होतील, किंवा मी जोडे खायला तयार आहे जर चुकीचं असेल तर. पण गिरीशभाऊंना एक प्रकारची राठोबाच्या नावाची कावीळ झालेली आहे. या ठिकाणी गिरीशभाऊंनी खरं म्हणजे कापसावर बोलायला पाहिजे की कापसाला भाव कसा मिळायला पाहिजे, सरकारने त्यात अनुदान द्यावं ना. या ठिकाणी कापूस उत्पादकात अडचणीमध्ये आहे, केळी उत्पादकात विम्यामुळे अडचणीमध्ये आहे, मागच्या कालखंडामध्ये शहाणपणा केला आणि अगदी फुडफुड करत या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटायला गेले, मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर भेटायला गेले, संकटमोचक सरकार जे झाले आजचं संकट उद्या टाळण्यासाठी कोळी समाजाकडे गेले, धनगर समाजाकडे गेले. मग आता जाऊन म्हणा जरा जरांगे पाटलांची भेट घेऊन बघा काय आहे त्यांचं म्हणत, ऐकून घ्या जरा. नुसतं जायचं त्या ठिकाणी शोभाजी करायची, चमकेशपणा करायचा आणि नंतर काय झालं? आता जाऊन बघा हे प्रश्न काय नाही सुटले, नुसतं संकटमोचक म्हणून घ्यायचं आणि त्या ठिकाणी बघा पळ काढायचं, शेपूट गाळायची, हे मी पाहिलेलं आहे. गिरीश भाऊ हे तुमचं वागणं बरं नको, जरा तपास करा. आता भाऊ सिनियर माणूस आहे, त्याला म्हातारपण येणारच आहे. मला वाटतं तुमचे वडीलही म्हातारे असतानाच वर गेले असतील का तरुणपणात गेला तर मला आठवत नाही, पण तुम्ही तरी आता नक्कीच 60 वर्षाचे झालेले आहात, त्यामुळे जरा सावध राहा. सांगतो ना नाथा भाऊ, आता कार्डियाटिक अरेस्टमधून परत आलेला आहे, हृदय शस्त्रक्रिया बंद पडल्यानंतरही मी नव्या जोमाने नव्या उत्साहाने आता कामाला लागलेलो आहे, त्यामुळे तुमचे जे काही उद्योग आहेत ते आता हळूहळू बाहेर येतीलच. नाथाभाऊ यमुनेच्या तीरावर बसून हवेत गोळीबार करणाऱ्याने अश्वांच्या रथावर बसून तर अजिबात नाही.